नमस्कार, पद्मजा कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। दिवाळी स्पेशल रेसिपी भाजणीची चकली, ही रेसिपी अतिशय कौशल्यपूर्ण आहे। त्यातील असणाऱ्या पदार्थांचे योग्य प्रमाण घेणे आवश्यक आहे। ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्याने चकली खुसखुशीत आणि खमंग होते। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। आता आपण भाजणीसाठी लागणारे साहित्य पाहूया। तांदूळ अर्धा किलो घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतले। तांदूळ हे जुन्याचेच घ्यायचे आणि जाड घ्यायचे आहेत। तर तांदूळ अर्धा किलो आहे, चणा डाळ पाव किलो, 125 ग्रॅम उडीद डाळ, 75 ग्रॅम मूग डाळ, 50 ग्रॅम पोहे, 25 ग्रॅम साबुदाणे, 25 ग्रॅम धणे, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीसूप। हे प्रमाण सर्व अतिशय महत्त्वाचं आहे। तांदूळ जर अर्धा किलो घेतला तर पाव किलो चणा डाळ घ्यायची आणि चणा डाळीच्या अर्ध्यात म्हणजे 125 ग्रॅम उडीद डाळ आणि उडीद डाळीच्या अर्ध्यात मूग डाळ घ्यायची 75 ग्रॅम। हे चारही प्रमाण अतिशय आवश्यक आहे चकलीसाठी। आणि हे प्रमाण जर तुमचं व्यवस्थित असेल तर चकली तुमची अतिशय खुसखुशीत होते, हे लक्षात ठेवा। हे तांदूळ धुतलेले आहेत, त्या चाळणीमध्ये जरा सर्व पाणी घातलं काढून घ्यायचं आहे। 5-10 मिनिटं तसेच ठेवून द्यायचे। पाच मिनिट झालेले आहेत, ह्या चाळणीत आपण तांदूळ ठेवलेले, ते सगळं पाणी गळून गेलेलं आहे। मी आता एका कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ वरती पसरून घेणार आहे। जरा ते वाळून घ्यायचे आहेत, फॅन खाली ठेवून द्यायचे। हे तांदूळ अर्धा तास मी फॅन खाली ठेवून देणार आहे आणि तांदूळ वाळेपर्यंत सर्व डाळी भाजून घेणार आहे। ह्या भांड्यामध्ये ही चणा डाळ आहे, ती भाजून घ्यायची आहे। चणा डाळ ही मंद आचेवरच भाजायची, कारण का मग ती सगळीकडे भाजली जाते। गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे। चणा डाळ ही भाजून झालेली आहे, गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि ही भाजायला 10 मिनिटं गेलेली आहे। आता मी ती प्लेटमध्ये काढून घेते। आता ह्याच्यामध्ये ही उडीद डाळ आहे, ती भाजून घेते। ती पण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजाय। डाळ ही भाजून झालेली आहे, मूग डाळ भाजून घेते, ती पण मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे। मूग डाळ सुद्धा ही भाजून झालेली आहे, गोल्डन ब्राऊन कलरची। तर गॅस बंद करून घेते। पोहे भाजून घ्यायचे चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत। पोहे पण चांगले भाजून झालेले आहेत कुरकुरीत, ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। साबुदाणे भाजून घेते। साबुदाणे भाजून झालेले आहेत, धणे भाजून घेते। धणे भाजून झालेले आहेत, ओवा भाजून घेते, त्याच्यामध्ये बडीसप आणि हे जिरं, हे तिन्ही मिक्स भाजून घेणार आहे। हे सर्व भाजून झालेलं आहे। तांदूळ हे कॉटनच्या कपड्यावर हंतरून हे व्यवस्थित असे वाळलेले आहेत, त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे, ते आता मी भाजून घेणार आहे। तांदूळ सुद्धा मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत,
गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। चकलीची भाजणी ही मी अर्धा किलोच्या तांदळाच्या प्रमाणानुसार सर्व भाजणी केलेली आहे। तुम्ही जर एक किलोचे तांदूळ घेतले तर त्या प्रमाणानुसार सगळं डाळींचं प्रमाण घ्यायचं आहे, किंवा जर बाऊलने जर घेतलं मेजरमेंट त्या बाऊलने त्या डाळी वगैरे सगळ्या मोजून घ्यायच्या आहेत। आणि ही महत्त्वाची टिप्स आहे की तांदूळ आणि डाळी यांचं प्रमाण व्यवस्थित झालं तर तुमची चकली अगदी खुसखुशीत होते। तांदूळ भाजून झालेले आहेत, गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे, तर मी ते प्लेटमध्ये काढून घेते। ही सर्व भाजणी भाजून झालेली आहे, मी ती चक्कीमधून बारीक करून आणणार आहे। याचं पीठ चक्कीमध्ये बारीक करतावेळेस अगदी पीठ मैद्यासारखं काढून आणायचं आहे। जेवढं पीठ तुमचं बारीक असेल तेवढी चकली चांगली होते। आता मी चकली तयार करणार आहे। चक्कीतून बारीक पीठ तयार करून आणलेलं आहे, एकदम बारीक असं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्यातलं मी 1/4 किलो पीठ घेतलेलं आहे। 1/4 किलो पिठाला 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, त्याने रंग छान येतो, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तीळ, 1/2 चमचा ओवा, ओवा भाजणीमध्ये घेतलेला म्हणून मी कमी घेतलेला आहे, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल आणि बेकिंग पावडर 1/2 चमचा। आता ह्या पिठामध्ये मिरची पावडर टाकून घेते। तुम्हाला कमी जास्त तिखट प्रमाणात त्यानुसार टाकू शकता मिरची पावडर। तीळ टाकते, ओवा, हिंग, बेकिंग पावडर, 1/2 चमचा हळद, थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ, आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। ह्या पिठामध्ये मी तेलाचं मोहन टाकणार आहे। तेल आता गरम करून घेते, त्याच्यामध्ये तेल घालते आणि हे तेल चांगलं कडकडीत होऊन द्यायचं आहे, मगच त्या पिठामध्ये टाकायचं। तेलाने चकली खुसखुशीत होते अतिशय। हे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं ते पिठामध्ये ह्याचं चांगलं मोहन टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे हाताने मी पीठ मिक्स करून घेते, कारण का तेल सगळीकडे पिठाला लागतो। मग ते पीठ आपण ह्या मेजरने मी घेतलेला त्याच मेजरने पाणी टाकायचे आहे। जेवढं पीठ कुठल्या पण तुम्ही भांड्यामध्ये जर घेतलं पीठ त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे तेवढं। आणि आता हे पाणी उकळवून देणार आहे, मग ते पिठामध्ये टाकणार आहे। आता हे पाणी गरम झालेलं आहे ते मी पिठामध्ये टाकणार आहे। थोडं थोडं करून टाकायचं। पिठामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, आता ते गरमच मळून घ्यायचं आहे पीठ। जेवढं गरम माल तेवढं व्यवस्थित पीठ मळलं जातं। हे पीठ मळून झालेलं आहे, 10 ते 15 मिनटं तसंच ठेवून देणार आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 1/2 तास किंवा 1 तास ठेवून दिलं तरी चालेल, नंतर त्याच्या चकल्या तयार करणार आहे। चकली तळण्यासाठी कढईमध्ये हे तेल टाकून घेते। तेल हे एकदम गरम करून घ्यायचं आहे। आता मी पीठ मळून घेणार आहे। आता 15 मिनटं झालेली आहेत, पुन्हा ह्याला थंड पाणी लावायचं आणि हे पीठ अगदी एकदम मऊसर करायचं आहे, असं छान मळून घ्यायचं। जास्त तुम्ही मळाल तर चकली छान होते।
तुटत वगैरे नाही। पिठाचा गोळा हा मळून झालेला आहे, चांगला मऊसर झालेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं। या चकलीच्या भांड्याला जरा तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ चिकटू नये म्हणून, आणि त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे। आता मी चकली पाडून घेणार आहे। अशी ह्या भांड्यामधून असं फिरवायचं आणि अशी गोल चकली पाडून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे छोटी पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही करू शकता। आणखीन दाखवते, ह्या चकल्या पाडून झालेल्या आहेत। आता मी तळून घेणार आहे तेलामध्ये। चकली तेलामध्ये तळताना तेल अगदी चांगलं कडकडीत गरम झालेलं असेल तरच चकली टाकायची, नाहीतर मग ती तुटते। आणि गॅसचा फ्लेम जरा फास्ट ठेवायचा चकली टाकेपर्यंत, नंतर टाकल्यानंतर मग काही सेकंदाने कमी करायचं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, मी त्याच्यामध्ये चकली सोडून घेणार आहे। ही आता गॅसचा फ्लेम मंद करणार आहे, तर उलट करून घ्यायच्या। चकली तळतावेळेस ही अगदी महत्त्वाची टिप्स आहे। तेल अगदी चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये फास्ट गॅसवरच चकली टाकायची आहे त्या कढईमध्ये। नंतर काही सेकंदाने गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि मग आता स्लो गॅसवर चकली आपण तळून घेणार आहोत। तर चकली तयार झालेली आहे, ती काढून थोडी बघायची, कडक लागली हाताला तर मग पूर्ण शिजलेली आहे। आता मी टिश्यू पेपरवर काढून घेते। पुन्हा गॅसचा फ्लेम फास्ट ठेवायचा आहे, पुन्हा तेल कडून द्यायचं आहे आणि मग दुसऱ्या चकल्या टाकून घेते। आता ह्या दुसऱ्या चकल्या त्याच्यामध्ये अजून टाकून घेणार आहे तेलामध्ये आणि पुन्हा गॅसचा फ्लेम स्लो करणार आहे। मस्त अशी खमंग चकली तयार झालेली आहे। ह्या चकलीचं पीठ 6 महिने चांगलं टिकतं। दिवाळीलाच इतर वेळेलासुद्धा तुम्ही चकली तयार करू शकता। आणि आता बघू शकता तुम्ही ही कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, आनंदी रहा, धन्यवाद।